आओ डबा घेऊन जा आओ. सगळं माझ्यामुळेच झालं. माझ्यामुळे यांचं शर्ट जळलं. मी यांना बाहेर बोलवलं नसतं तर असं झालंच नसतं. राधिका काहून चुकते तू. ताई चावी दे. हो एक तुझ्यासाठी चहा ठेवते. बस हा बकुळा मावशी. अगं ए बकुळा मावशी काय झालं. ये उभी राहा. काय झालं चक्कर येऊन राहिली का. चक्कर येते. ये ये इकडे इकडे बस. काय झालं एकदम. हा थांब थांब तुझ्यासाठी पाणी आणते. पाणी पी पाणी पी. राहू बस मागे सरकून बस. हा बरं वाटतंय का आता. थांब तुला चहा देऊ का थोडा. हा नको ताई चहा वगैरे काही पाणी प्यायले मी जाते कामाला जाते. मला तुझ्या तब्येतीचं काही खरं नाही दिसून राहिलं. तू जाऊन आराम कर बरं. हा ताई कसं आराम करू. माझ्याने काकूना ओट्याजवळ उभं सुद्धा राहता येत नाही. त्यांच्याकडे जाऊन काम करायला पाहिजे. गुप्ते भाऊ काल पडले कुठेतरी परत एवढं काहीतरी लागून घेऊन आलेत घरी. त्यांच्याकडे पण जाऊन मला काम करायला पाहिजे. आणखीन छोटी मोठी कामं आहेत. ती कामं सगळी संपली ना की मग मला आराम मिळेल. बघा जाऊ दे. स्वयंपाकाचंच काम आहे ना मी करते. ताई काहीतरी काय बोलताय तुम्ही. स्वतःच्या घरात काम करणं वेगळं आणि दुसऱ्यांच्या घरचं काम करणं वेगळं. मी तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी कामाला पाठवीन का. नाही आता तू फार बोलू नको बरं का. जास्त शहाणपणा करू नको नाहीतर मी रागवीन तुझ्यावर. असं नका बोलू ताई. तुम्ही कशा कामाला जाणार तिकडे. बकुळा मावशी स्वतःचं काम तर काय सगळेच करते पण दुसऱ्याचं काम करण्यात जो आनंद मिळतो ना तो खरा. तो तू रोज मिळवतेस ना आज मी मिळवते. तुम्ही कधी ऐकलंय काय माझं. आणि हे बघ आता इथेच आराम करायचा. तुझ्या कामाचं काय ते मी बघते. भाऊ घरातच येतो वाटते. देव करोणी त्या शनायासारखे काम चुकार आणि आगाऊ कॅन्डिडेट सिलेक्ट ना होत. May I come in, sir? Come in. Basa. Thank you. Now? Shreyas Madhukar Kulkarni. Wow. Chan. Good. क्वालिफिकेशन तर चांगलं आहे. थँक्यू सर. पण कॉर्पोरेट फील्डमध्ये क्वालिफिकेशनपेक्षा सिच्युएशन हँडल करण्याची ॲबिलिटी असणं जास्त महत्त्वाचं आहे. येस ऑफकोर्स ऑफकोर्स सर. सो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बरोबर उत्तर दिलं तर कदाचित ही नोकरी तुमची. चालेल. आत्ता या केबिनमध्ये समजा एखादं प्रॉडक्ट मी तुम्हाला विकायला सांगितलं तर तुम्ही काय विकाल? सर जसं मी आत्ताच म्हणालो, कुठली सिच्युएशन हँडल करता यायला हवी. सो दिस इज युअर सिच्युएशन, काय विकाल? पाणी. प्लीज. थँक्यू. स्वतःला विकेन सर. आय बेग युअर पार्डन. I mean, अशा एका एम्प्लॉईला विकेन जो तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकेल. त्यासाठी तुम्ही इथे बसलेले आहात, तीच तुमची गरज आहे. आणि जिथे ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते तिथे ती गोष्ट विकणं, त्याला बिझनेस म्हणतात. स्मार्ट आन्सर. पण वाय वुड यू सेल युअरसेल्फ? स्वतःला का विकाल? वेल, इन टुडेज वर्ल्ड यू शुड नो हाऊ टू सेल युअरसेल्फ. So, Mr. Shreyas, sir, congratulations. You're in. उद्यापासून कामाला या. Thank you. Thank you very much, sir. Thank you very much. Welcome aboard. तुम्ही बाहेर जेनीला भेटू शकता रिसेप्शन. Yes, sir. Thank you. All the best. Thank you. Jenny? Shanaya. 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 Wow, it's so cute. Excuse me? नहीं, मला इथे जॉब लागलाय. अरे वाह, मम्मी काय करू, नाचू? नहीं नहीं, तसं नाही, पण मला तसं ना. हे टाकतोस प्लीज. मी? मग अजून कोण आहे इकडे? तुला जॉब लागलाय ना इकडे, मग आता सिनियर्सचं ऐकायचं. प्लीज हे टाक ना. ओके. आता कोणाची कटकट नाही, फक्त मी, शांतता आणि शनाया. बेबी ये या. का कड्या लावतोय सुगाच? आता तुझी बावळट बायको पण नाहीये घरी, मग कोणाला घाबरतोय? आई बाबा, तुम्ही आता इथे यायला नाही पाहिजे होतं का? आम्ही कोण आहे गॅरी? आई बाई, कोण आहे पोट्टी?